वाढत्या हालचालींमुळे आदिलशाही दरबार काळजीत पडला. विजापूरच्या या दरबारामधली गोष्ट आहे. एक एक झाडून सर्व सरदार दरबारामध्ये हजर झाले होते. प्रत्येक सरदारांच्या डोळ्यांवर एक काळजी होती, चेहऱ्यावर चिंता होती. बडी बेगम साहेबा हिने जातीने सर्वांना प्रश्न केला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला. भयान शांतता. एकही कोण शब्द बोलायला कोणीही तयार नव्हतं. चिडी चूप. कारण प्रत्येकाला माहित होत शिवाजी महाराजांचा वाढता पराक्रम पाहून संपूर्ण विजापूर आदिलशाही दरबार हा काळजीमध्ये होता. कोण पकडेल शिवाजीला, कोणामध्ये हिंमत होती, पण कोणीच तयार होत नव्हतं. त्या भयान शांततेमध्ये एक पोलादी एक ताकदवान असा सरदार पुढे आला. कोण होता हा सरदार? लवून मुजरा करत बेगम साहेबाला म्हणाला, मी आहे तयार. त्या शिवाजीला पकडून आणतो आणि तुमच्या समोर हजर करतो. अफजल खान. बघा मित्रांनो, तर आता इतिहासाला कलाटणी देणार आणि प्रतापगडाच्या किल्ल्यावरचा हा पराक्रम, हा चित्त थरारक पराक्रम आपण बघूया आणि ह्या घटनेचे साक्षीदार होऊया. प्रतापगडाच्या या किल्ल्यावर होणारा पराक्रमाचं वर्णन आपण सर्वांनी करूया आणि हा भाग शिकूया. अफजल खानाचा वध कसा झाला आणि शिवरायांनी त्यासाठी काय युक्ती लढवली, काय काय आपल्या मराठी सरदारांनी त्या दिवशी शक्कल लढवलेली होती, आपण तेव्हा नव्हतं, पण आज आपण हा सर्व भाग ह्या पाठामध्ये शिकूया. अफजल खानाचा वध, प्रतापगडावरील पराक्रम.